नमस्कार ताई, नमस्कार। मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी रोहिदास भोये। आपल्या संस्थेत एकूण किती सभासद आहेत? संस्थेच्या कामकाजाविषयी आम्हाला काय सांगाल? संस्थेत नेमके काय चालते? संस्थेमध्ये ना, संस्थेमध्ये बघ 10,000 सभासद आहे। संस्थेमध्ये पूर्वी ना 14,000 सभासद होते, आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ना राजे लोक पण सभासद झालेले होते। त्यावेळेस धारचे राजे जे आहेत, मध्य प्रदेश मध्ये धार देवास नावाचं गाव आहे, तिथले जे राजे होते उदाजी महाराज पवार यांचे संस्थेवर खूप उपकार राहिलेले आहेत। स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते अध्यक्ष राहिलेले होते, तो हयात अध्यक्ष। आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंदराव महाराज पवार हे आपले अध्यक्ष होते। नंतर मात्र हे राजे लोक खालसा झाल्यानंतर, मग नंतर जसे जसे ते त्यांचं निधन झाल्यानंतर ते काही सभासद राहिले नाही, आणि आज 10,000 ही संख्या आहे सभासदांची। सगळे शेतकरी कुटुंबातले सभासद आहेत, मराठा समाजाचे सभासद आहे। मराठा समाजातले जे संस्थापक सगळे होते ते असं म्हणायचे की जरी मराठा समाजाने ही संस्था सुरू केलेली असली तरी त्यांच्या अंगभूत हे गुण आहे की त्यांनी सगळ्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, आणि ते खूप छान काम त्यांनी केलं। त्यांनी सगळ्या जाती जमातीला बरोबर घेऊन आज आपण सगळे कोणी ओळखू येतो का? तू माझ्या शेजारी जर बसला तर कोणी म्हणेल उद्या तू माझ्या बरोबर, मी तुला घेऊन गेले की तुमचा मुलगा आहे का, तुमचा नातू आहे असं विचारेल ना? हा फरक आता राहिलेला नाही, तुला सांगते। हे कशामुळे झालं? हे संस्थेने केलेल्या, संस्थापकांनी केलेल्या कामामुळे हे झालेलं आहे। ह्याचे मी दोन उदाहरणं तुम्हाला सांगेन की 1990 पर्यंत मला आठवत आहे की कुणबी असेल, कोकण असेल, आमचं पंचवटीमध्ये आमचं वाडा होता, आणि त्या वाड्यामध्ये ते तांदूळ घेऊन यायचे आमच्याकडे। तर ते फक्त तेव्हा लंगोटी घालायचे आणि गुडघ्यापर्यंत एक सदरा घालायचे आणि डोक्याला मुंडा असं बांधलेला असायचं। आज अगदी शोधूनही औषधाला असा कोकणी कुणबी दिसत नाही। हा फरक कशाने झाला? हा शिक्षणाने झाला। शिक्षणाने समृद्धी येते। नरहरी झिरवळ हे आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, आज आज सभापती म्हणून आहेत विधानसभेमध्ये, आमदार आहेत, आणि KG to PG आपल्याकडे गोरेराम गल्लीमध्ये शिकलेल्या डॉक्टर भारती पवार या कोकणा समाजाच्या, गोरेराम गल्लीमधनं शिकल्या, नंतर MBBS आपल्याकडे झाला, डर्मटॉलॉजी म्हणजे स्किन स्पेशलिस्ट होण्यासाठी स्वतः त्यांनी ऍडमिशन घेतलेली होती, पण त्यांचं लग्न ठरलं आणि मग नंतर त्या राजकारणाकडे वळल्या। कुठल्या बाजूने आपण त्यांना असं म्हणू शकणार नाही की त्या किती समृद्ध झालेल्या आहेत, बरोबर आहे ना? तर हे सगळं काम या संस्थेचं आहे असं मी म्हणेल। या संस्थेनं शिक्षण क्षेत्रामध्ये, संस्कारामध्ये जे काम केलेलं आहे, आणि त्यामुळे या सावित्रीच्या लेखी आज अभिमानानं माझ्या समोर बसलेल्या आहेत। मला असं वाटलं आज की आज माझ्याशी मुलीच बोलतील। आणि हे नाशिक जिल्ह्याचं दुर्दैव असं मी म्हणेल, कारण मुलांना काय झालंय की मुलांना त्यांची शेती दिसते आई वडिलांची, त्यामुळे ते शिक्षण जास्त घेतच नाही असं मला वाटतं। पण मुलींना पुढे जायचं आहे, मुलींना असं वाटतंय की आम्ही स्पेसचा पण अभ्यास करावा, स्पेसमध्ये पण जावं, आम्ही चंद्रावर जावं, यानात बसून आम्ही सूर्याला सुद्धा हनुमानासारखी धडक मारावी असं वाटतं। तसं मुलांना का वाटत नाहीये? तर आम्हाला इथं पण काम करायचं आहे की या मुलांना का असं वाटतंय, यांची का मानसिकता अशी होत नाहीये की काही काम करावं, काही शिक्षण घ्यावं, वरवर चढावं। तर या बाजूनी सुद्धा आपल्याला काम करतो। प्रश्न मला परत ऐकायचा आहे, प्रश्न काय विचारला होता मला? आपल्या संस्थेत एकूण किती सभासद आहेत? संस्थेच्या कामकाजाविषयी आम्हाला काय सांगाल? संस्थेत नेमके, संस्थेचे नेमके कामकाज कसे चालते? बघ, संस्थेमध्ये ना 10,000 सभासद आहेत संस्थेमध्ये, आणि 5 पदाधिकारी आहेत, म्हणजे एक अध्यक्ष असतात, नंतर एक सभापती असतात, एक उपसभापती असतात, एक सरचिटणीस असतात आणि एक चिटणीस असतात। अध्यक्षांचं काम जनरल मीटिंग चालवणं हे असतं, सभापतींचं काम दर महिन्याला जी बोर्ड मीटिंग होते ती चालवणं हे असतं, सरचिटणीसचं काम
दैनंदिन कामकाज बघणं हे असतं, आणि चिटणीसांनी उपसभापतींना काही रजेचे अर्ज बाकीच्या काही सह्यांचं कामकाज दिलेलं असतं. हे 5 पदाधिकारी झाले आणि प्रत्येक तालुक्याला एक प्रतिनिधी असतो. असे हे 5 आणि 13 प्रतिनिधी आहेत. म्हणजे 13 प्रतिनिधी त्या त्या तालुक्यामधनं निवडून येतात. हे 18 असे जनरलचे एक्झिक्युटिव्ह बोर्डमधले असलेले संचालक आणि पदाधिकारी म्हणून 18 जण असतात. आणि 3 प्रतिनिधी शिक्षकांमधनं येतात. एक प्रायमरी सेक्शनमधनं येतात, एक सेकंडरी सेक्शनमधनं येतात आणि एक कन्व्हेन्शनल प्रोफेशनलचं काम बघतात. मग ते 3 शिक्षकांचे जे प्रतिनिधी असतात ते शिक्षकांचे प्रश्न आमच्या मीटिंगमध्ये मांडतात. आणि दर मीटिंगमध्ये ज्या शाळेचा काही प्रॉब्लेम असेल किंवा शिक्षकांचा काही अडचण असेल किंवा काही आर्थिक मदत पाहिजे असेल तर प्रत्येक प्रश्न तो आमच्या मीटिंगमध्ये चर्चेला जातो. आणि मग त्यामुळे सुरळीतपणे हे सगळं कामकाज करता येतं. मग त्याच्यामध्ये गुणवत्तेसाठी असेल, आर्थिकसाठी असेल किंवा जमिनीसाठी असेल किंवा पाण्याचा काही तुमचा प्रश्न असेल, युनिफॉर्मचा प्रश्न असेल, बेंचचा प्रश्न असेल, शिक्षक कमी आहे त्याचा प्रश्न असेल, सगळेच प्रश्न त्या आमच्या दर महिन्याच्या मीटिंगमध्ये आमच्या समोर आल्यानंतर त्याच्यावर चर्चा केली जाते. म्हणजे जसं गव्हर्नमेंटचं कामकाज चालतं तसंच छोट्या ह्याच्यावर प्रतिकृतीमध्ये हे कामकाज चालतं असं मी म्हणेन.